असं वाटलं त्यांनाच तिकीट दिलं असं बरं झालं पुढच्या वेळेला. उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, उशीर खूप झालाय दादांचा आपला ऐकायचं. ह्या गावात आणि परिसरामध्ये भरपूर काम देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. सन्मान्य अजितदादा पवार साहेबांनी ते आपल्याला दिलेलं आहे, त्याची बरीच उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केलेली आहे. प्रत्येक समाजाला, मग भुई समाज असेल, आमचा न्हावी समाज असेल, आमच्या मुस्लिम समाजाला असेल, अशा विविध ठिकाणी आपण काम करायचा प्रयत्न केला. अजूनही भरपूर काम करायचं आहे. आपल्याला काम करणारी माणसं पाहिजे, जे नुसते गप्पास मारतात, आपल्यामध्ये मिसळतच नाही, येतच नाही. ताना शेट्टी तर सांगितलं, एकाही श्रावणी सोमवारला माणूस आला नाही. ज्या चैतन्य महाराजांनी रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, त्यासाठी जर लोकप्रतिनिधी जर येत नसेल तर त्यांना तरी रामकृष्ण हरी म्हणण्याचा अधिकार नाही असं मला इथं वाटतं. ओतूर आणि पंचक्रोशीमध्ये प्रत्येक गावात भरपूर निधी आहे. पुढे आपलं भरपूर काम करायचे आहेत. काम करण्यासाठी मी जेव्हा पैसे किंवा निधी आपण दिला तो काय, काही जण म्हणतात की आम्हीच केलं, आम्हीच केलं, आम्हीच केलं. आम्ही नाही केलं, मी पण नाही केलं, अजित पवारांनी केलेलं आहे. अनेक नुसते आता कपर्देकेश्वरच्या बरोबर गेला 5 कोटीचा, 2 वरून 5 कोटी गेला. कोणी केला? महायुती सरकारने केला. 3 कोटी रुपये आणले ना आपण, काँक्रीटचा रस्ता केला ना, आपल्या क्रीडा संकुलचं काम किती मोठं केलं. हे सगळ्याला जिथं पाहिजे तिकडं, प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक मळ्यात, प्रत्येक ठिकाणी केलंय, भविष्यातही करणार. तुम्हाला मागं मोकळं पाठवलं नाही, पुढेही पाठवणार नाही. हा कामाचा माणूस आहे, कामाच्या माणसाला आपल्याला निवडून दिलं पाहिजे. हेच मी तुम्हाला सांगायला इथं आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक घटक ताकदीने उभा राहून कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही आव्हानाला कुठल्याही सहानुभूती भावना अशा काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्याला न भूलता चांगल्या पद्धतीने शिवाजीदादाच्या मागे उभे राहा एवढीच विनंती करतो. घड्याळ्याच्या चिन्हासमोर बटन दाबून दादांनी आधी सेवा केलेलीच आहे, पुन्हा सेवा करण्याची संधी द्या. धन्यवाद.